नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सर्कल या चॅप्टरमधील प्रॉब्लेम सेटचा पार्ट टू पाहणार आहोत. पार्ट वनमध्ये आपण अल्टरनेटिव्ह क्वेश्चन्स पाहिलेले आहेत, त्यानंतर पार्ट टूमध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 to 5 पर्यंत चार जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते घेऊया. या प्रॉब्लेम सेटमध्ये आता प्रश्न मोठाले असल्यामुळं आपण त्याला कमी कमी प्रश्न आपण प्रत्येक भागामध्ये घेऊ, ज्यामुळे तुम्हाला सगळे प्रश्न व्यवस्थित पाहता येतील आणि व्हिडिओ पाहायला सुद्धा वेळ पुरेल. तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 आपल्याला दिलाय. लाईन एल टचेस अ सर्कल विथ सेंटर ओ ऍट पॉइंट पी. इफ रेडियस ऑफ अ सर्कल इज 9 cm, आन्सर द फॉलोइंग. तर या ठिकाणी पहा, लाईन एल जी आहे टचेस द सर्कल ऍट सेंटर ओ, सर्कल विथ सेंटर ओ ऍट अ पॉइंट पी असं दिलंय आपल्याला. एल ही ओ सेंटर असणाऱ्या सर्कलची टॅन्जेंट असून पी हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. इफ रेडियस ऑफ अ सर्कल इज 9 cm, आन्सर द फॉलोइंग. जर सर्कलची रेडियस 9 cm असेल तर खालील प्रश्नांचे उत्तर आपल्याला लिहायचे आहेत. व्हॉट इज द डिस्टन्स ओ पी अँड वाय. तर डिस्टन्स ओ पी किती असलं पाहिजे आणि ते का असलं पाहिजे त्याचं कारण आपल्याला लिहायचं आहे. सेकंड नंबर, डिस्टन्स इफ डिस्टन्स ओ क्यू इक्वल टू 8 cm. ओ क्यू डिस्टन्स, आता इथं क्यू पॉईंट दिलेला नाही आहे पण डिस्टन्स ओ क्यू इज 8 cm, वेअर डज द पॉईंट क्यू लाई. तर तेच महत्वाचं आपल्याला प्रश्नामध्ये विचारलंय. जर सेंटर पासून पॉईंट क्यूचं डिस्टन्स 8 cm असेल तर पॉईंट क्यू हा कुठं असला पाहिजे हे एक आपल्याला लिहायचं आहे. अँड इफ डिस्टन्स पी क्यू इज 15, तर इथं पी क्यू दिलेलं नाही मित्रांनो. इथं हाऊ मेनी लोकेशन्स ऑफ पॉइंट आर, आर लाईन ऑन द लाईन एल. तर इथं डिस्टन्स ओ आर दिलेलं आहे, इथं पी क्यू आपल्याला कट करायचं आहे आणि या ठिकाणी डिस्टन्स ओ आर आपल्याला लिहायचं आहे. डिस्टन्स ओ आर इथं आपण घेऊया, डिस्टन्स ओ आर. हा म्हणजे आपल्या लक्षात राहील, इथं प्रिंट मिस्टेक झालेली आहे. तर डिस्टन्स ओ आर जर 15 cm असेल तर हाऊ मेनी लोकेशन्स ऑफ पॉइंट आर आर लाईन ऑन द लाईन एल. तर लाईन एल वर पॉइंट आर चे किती लोकेशन असले पाहिजे. ऍट व्हॉट डिस्टन्स विल इच ऑफ देम बी फ्रॉम पॉइंट पी. आता मग पी पासून त्याचं डिस्टन्स किती आहे ते एक आपल्याला काढायचं आहे. तर एक एक प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी सुरुवात करूया. इन द फिगर बघा, इन द फिगर इथं आपल्याला पहिला प्रश्न, व्हॉट इज द डिस्टन्स ओ पी अँड वाय. तर या ठिकाणी पहा, ओ इज द सेंटर ऑफ सर्कल, ओ इज द सेंटर ऑफ सर्कल अँड अँड रेडियस इज 9 cm असं आपल्याला दिलंय. रेडियस इज 9 cm, इट इज गिवन. मग या ठिकाणी मित्रांनो पी हा पॉइंट सर्कलवर आहे आणि ओ हा सेंटर आहे, म्हणून या ठिकाणी डिस्टन्स ओ पी इक्वल टू रेडियस ऑफ सर्कल म्हणजे आर इक्वल टू 9 cm. आणि वाय कशामुळे, तर इट इज द रेडियस ऑफ सर्कल असं त्याला आपण रिझन देऊया. रेडियस ऑफ सर्कल, तर यातला फर्स्ट क्वेश्चन आपण कम्प्लीट केलाय. सेकंड मध्ये
इफ डिस्टन्स ओ क्यू इज 8 सेंटीमीटर वेअर डज द पॉइंट ओ लाई. तर ओ क्यू हे डिस्टन्स जर 8 असेल तर ओ क्यू पॉइंट कुठं असला पाहिजे, पॉइंट ओ नाही तर इथं क्यू लाई असं विचारलेलं आहे. तर सेकंडसाठी लिहूया इथं आता डिस्टन्स जे आहे, डिस्टन्स ओ पी म्हणजेच रेडियस इक्वल टू आर इक्वल टू 9 सेंटीमीटर दिलंय, इट इज गिवन. आणि त्यानंतर डिस्टन्स ओ क्यू, डिस्टन्स ओ क्यू डिस्टन्स ओ क्यू इक्वल टू 8 सेंटीमीटर. आता या दोन्ही डिस्टन्सला, या डिस्टन्सला सेंटर पासून क्यू पॉइंटचं डिस्टन्स 8 सेंटीमीटर दिलेलं आहे, त्याला आपण रेडियस बरोबर कम्पेअर करणार. आणि मग या ठिकाणी काय होतंय, डिस्टन्स ओ क्यू इज स्मॉलर दॅन रेडियस ऑफ द सर्कल. आणि लक्षात घ्या मित्रांनो, एखाद्या पॉइंटचं डिस्टन्स सर्कलच्या सेंटरपासून त्या सर्कलच्या रेडियसपेक्षा कमी असेल तर तो पॉइंट सर्कलच्या इंटिरियरमध्ये असतो. आणि म्हणून देअरफोर पॉइंट क्यू लाई इन द सर्कल, लाईन द सर्कल. तर क्यू हा पॉइंट सर्कल मध्ये असला पाहिजे. आता हे जर डिस्टन्स जर समजा क्यू पॉइंटचा डिस्टन्स रेडियस पेक्षा ग्रेटर असतात तो एक्सटेरियर मध्ये असला पाहिजे. आणि क्यू पॉइंटचा डिस्टन्स रेडियस एवढा जर असतो सेंटर पासून तर तो सर्कलवर असला असता. तर या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर झालंय. आता या ठिकाणी आपल्याला सांगितलं हाउ मेनी लोकेशन्स ऑफ पॉइंट आर आर लाईन ऑन द लाईन एल. तर या ठिकाणी आर जे डिस्टन्स ओ आर आपल्याला दिलंय 15, इथं लिहा डिस्टन्स ओ आर इक्वल टू 15 सी एम. आणि आर हा पॉइंट लाईनवर आहे, देअरफोर देअर आर टू लोकेशन्स, देअर आर टू लोकेशन्स ऑफ पॉइंट आर ऑन द लाईन, पॉइंट आर ऑन द लाईन एल. आता दोन जे लोकेशन आहे ते पीच्या एक लेफ्टला असेल आणि पीच्या एक राईटला, या ठिकाणी लेफ्ट अँड राईट हँड ऑफ द पॉइंट पी, लेफ्ट अँड राईट हँड साइड ऑफ पॉइंट पी. मग आता आपल्याला त्या आरचं ओ आरचं लेंथ आपल्याला इथं दिलेली आहे, तर आपल्याला पी पासूनचं आरची जी लेंथ आहे ती काढायची. आणि त्यासाठी आपल्याला इथं पायथागोरस थेरम यूज करावा लागेल. ओपी आपण जॉईन केली आणि समजा आर पॉइंट इथं आहे, तर ही 9 आहे आणि ही 15 आहे. पायथागोरस थेरम आपण इथं काढू शकतो. तर इन द ट्रायंगल हा इन ट्रायंगल ओ पी आर अँगल पी इक्वल टू 90 डिग्री बिकॉज टॅन्जंट थेरम टॅन्जंट
थेरम। आणि मग या ठिकाणी आता पायथागोरस थेरम जर यूज केला तर इथं होईल ओपी स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर इज इक्वल टू ओ आर स्क्वेअर। आणि यामध्ये व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया 9 स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर इज इक्वल टू 15 स्क्वेअर, तो 81 प्लस पी आर स्क्वेअर इक्वल टू 225। Therefore, PR square is equal to 225 minus 81. 81 la minus karayche 225 madna, itha 4 ani 22 madna 8 minus kele. Tar itha 22 madhun 8 jar minus kele tar 14 144 म्हणजे इथं देअरफोर पी आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 144 मीन्स 12। तर आपल्याला शेवटी जे विचारलं ऍट व्हॉट डिस्टन्स विल इच ऑफ देम बी फ्रॉम पॉइंट पी, तर डिस्टन्स ऑफ पॉइंट आर डिस्टन्स ऑफ पॉइंट R from P is 12 सेंटीमीटर। तो हा पहिला प्रश्न, त्यानंतर आता बघूया दुसरा प्रश्न या ठिकाणी। इन द फिगर M इज द सेंटर ऑफ सर्कल अँड सेगमेंट KL इज अ टॅन्जेंट ऑफ सर्कल। M हा सेंटर आहे आणि KL इज अ टॅन्जेंट ऑफ सर्कल दिलेली आहे। L is the point of contact, MK is equal to 12, MK म्हणजे hypotenuse होईल इथं आणि KL is a 6 root 3 ही tangent segment ची length आहे। Then find radius of the circle, ML ची length आपल्याला काढायची, measure of angle K and measure of angle M, तर angle K आणि M चं मेजर पण आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे। तर इथं आपण सुरुवात करू, इन द सर्कल विथ सेंटर M, इन द सर्कल विथ सेंटर M KL इज अ टॅन्जेंट, KL इज tangent at point L, it is given, आणि म्हणून इथं tangent segment tangent theorem use करू, त्यावरनं right angle आपल्याला दाखवता येईल। Angle M L K equal to 90 degree because tangent theorem आणि आता आपण पायथागोरस थेरम यूज करूया। देअरफोर इन ट्रायंगल एम एल के अँगल एल इक्वल टू 90 डिग्री, देअरफोर बाय द पायथागोरस थेरम by the Pythagoras theorem यानुसार आता इथं एम एल स्क्वेअर प्लस एल के स्क्वेअर इज इक्वल टू एम के स्क्वेअर। तर एम एल ची जी लेंथ आपल्याला दिली आहे 12, एम के दिलेला आहे म्हणजे हायपोटेनियस,
ML आपल्याला फाइंड करायचे आहे. ML म्हणजे रेडियस आपण काढणार आहोत ML स्क्वेअर, तसंच LK 6√3 दिलाय इक्वल टू 12 स्क्वेअर, मग ML स्क्वेअर प्लस 6 चा स्क्वेअर इज 36, √3 चा स्क्वेअर 3 इक्वल टू 12 चा स्क्वेअर 144, देअरफोर ML स्क्वेअर प्लस 36 इंटू 3 108 इक्वल टू 144. नाव ML स्क्वेअर इक्वल टू 144 मायनस 108, आणि इथं 108 आपण 144 मधनं मायनस करूया, तर आपल्याला ML स्क्वेअर इक्वल टू, तर बघा समजा आपण 110 मायनस केले 144 मधून तर 34 राहतील, आणि त्यामध्ये परत 2 ॲड करायचे म्हणजे 36. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ द बोथ साइड्स ML इज इक्वल टू 6, तर स्क्वेअर रूट काढला आपण दोन्ही साइडचं 6, ML 6 निघाली म्हणजे रेडियस ऑफ सर्कल, देअरफोर रेडियस ऑफ सर्कल बी 6 cm. त्यानंतर आता अँगलचं मेजरमेंट काढायचं आहे, अँगल के आणि अँगल एम दोन्ही पण. तर अँगल एल जो आहे हा 90 डिग्रीचा आपण अगोदरच दाखवलेला आहे, मग यामध्ये कन्वर्स ऑफ 30-60-90 डिग्री थेरम येईल. कारण या ठिकाणी बघा हा रेडियस निघाले आता 6 आणि हायपोटिनियस आहे 12, तर या ठिकाणी आपल्याला जे रिलेशन मिळतं इन ट्रायंगल ML इज इक्वल टू ML इक्वल टू हाफ ऑफ MK, कारण ML 6 निघाली आणि MK ची लेंथ 12 आहे, आणि देअरफोर बाय द कन्वर्स ऑफ 30-60-90 डिग्री 30-60-90 डिग्री थेरम यावरनं अँगल अपोजिट टू साइड ML इज 30 डिग्री. म्हणजे जर समजा राईट अँगल ट्रायंगलमध्ये एक साइड ही हायपोटिनियसच्या हाफ असेल तर त्या साईडचा अपोजिट अँगल 30 डिग्रीचा असतो, म्हणजे अँगल के इक्वल टू 30 डिग्री, आणि याला रिझन येईल बाय द कन्वर्स ऑफ 30-60-90 डिग्री थेरम. यानंतर आता याच पद्धतीनं सेकंड रिलेशन आणि हाच कन्वर्स आपल्याला यूज करायचा आहे. आता साइड अपोजिट टू 60 डिग्री, म्हणजे इथं जी साइड एल के यांचं रिलेशन काढायचं आहे आपल्याला हायपोटेनियस बरोबर. एल के इज इक्वल टू एल के ची लेंथ 6√3 आहे आणि हायपोटेनियस 12 आहे, तर एल के इज √3/2 टाइम्स ऑफ एम के. म्हणजे याची जर लेंथ 6√3 ही जी आहे, तर 12ला जर आपण √3/2 न मल्टिप्लाय केलं इथं बघा, तर किती येत आहे 6√3, म्हणजेच एल के ही एम केच्या √3/2 टाइम्स आहे, आणि म्हणून अँगल अपोजिट टू दॅट साईड एल केच्या अपोजिटचा अँगल आहे 60 डिग्रीचा. देअरफोर अँगल एम इक्वल टू 60 डिग्री, आणि कन्वर्स कोणा तोच, देअरफोर कन्वर्स ऑफ 30-60-90 डिग्री
90 डिग्री थिअरम। तर या पद्धतीने हे दोन्ही अँगल आपण इथं काढलेले आहेत। यानंतर क्वेश्चन नंबर घेऊया पुढचा 4। तर 4 मध्ये आपल्याला परत इन द फिगर ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल सेगमेंट ए बी सेगमेंट ए सी आर टॅन्जंट सेगमेंट्स रेडियस ऑफ सर्कल इज आर लेंथ ए बी इक्वल टू ऑल्सो आर देन प्रूव दॅट क्वाड्रिलॅटरल ए बी ओ सी इज स्क्वेअर। तर आपल्याला स्क्वेअर दाखवायचं आहे, तर स्क्वेअर म्हणजे नेमकं काय हे आपण आधी लक्षात घेऊया। तर स्क्वेअर म्हणजे अशा प्रकारचा क्वाड्रिलॅटरल की ज्याच्या चारही साईड इक्वल असतात आणि प्रत्येक अँगल 90 डिग्रीचा असतो। इथं आपल्याला ओ बी ही रेडियस दिलेली आहे, ओ सी ही रेडियस आहे, इथं 90 डिग्रीचा अँगल बनेल, इथं पण 90 डिग्रीचा। ए बी ची लेंथ आर म्हणजे रेडियसला इक्वल दिली आणि ही रेडियस असल्यामुळे ही पण आर आहे। मग आता टॅन्जंट सेगमेंट थेरमवरून ए सी सुद्धा काय होईल, आरच होईल, ही पण आर, म्हणजे फोर साइड्स आर इक्वल इज अँड एव्हरी अँगल इज अ राईट अँगल। मग तो स्क्वेअर आपल्याला दाखवता येतो। इथं आपण सुरुवात करूया इन द सर्कल विथ सेंटर ओ, इन द सर्कल विथ सेंटर ओ ए बी लेंथ ए बी इज इक्वल टू आर। अगोदर आपण इथं लेंथ ए बी इज इक्वल टू लेंथ ए सी असं दाखवूया, म्हणजे थेरम आपण यूज केलेला आहे इथं, लेंथ ए बी इक्वल टू ए सी, याला म्हणताय टॅन्जंट सेगमेंट थेरम, टॅन्जंट सेगमेंट थेरम। आणि यानुसार मग काय होईल, इथं जर आता ए बी आर दिला असेल तर ए सी पण काय होणार आहे आर, मग देअर फोर लेंथ ए बी इक्वल टू लेंथ ए सी इक्वल टू आर। आणि सर्कलच्या ज्या रेडियस आहेत त्या सुद्धा आरच आहेत, म्हणून इथं आपल्याला आता चारही सेगमेंट कॉंग्रुएंट मिळणार, लेंथ ए बी इक्वल टू लेंथ ए सी इक्वल टू लेंथ ओ बी इक्वल टू लेंथ ओ सी इक्वल टू आर। आणि मग चारही साइड क्वाड्रिलॅटरलच्या कॉंग्रुएंट आहे, म्हणजे तो रोम्बस होईल, देअर फोर क्वाड्रिलॅटरल ए बी ओ सी इज अ रोम्बस। आणि हा रोम्बस आहे तर मग याचा अँगल जो आहे आता इथं अँगल ओ बी ए इक्वल टू अँगल ओ सी ए इक्वल टू 90 डिग्री बिकॉज टॅन्जंट थेरम मुळं हा प्रत्येक अँगल 90 डिग्रीचा होईल। आणि मग रोम्बसचा जर एक अँगल जरी 90 डिग्रीचा असला तर मग तो स्क्वेअर होईल, कारण अपोजिट अँगल कॉंग्रंट असतात मग रोम्बसचे, तर हा 90 डिग्री तर हा पण 90 डिग्री आहे। आणि मग त्याचे ॲडजसेंट अँगल जे असतात हे सुद्धा काय असतात, सप्लिमेंटरी, म्हणजे इथं दाखवता येईल आपल्याला, देअर फोर अँगल बी ओ ए बी ओ बी ए प्लस अँगल बी ए सी इक्वल टू 180 बिकॉज सप्लिमेंटरी अँगल्स। तर यातला हा जो अँगल आहे 90 डिग्रीचा आहे, प्लस अँगल बी ए सी इक्वल टू 180 म्हणजेच अँगल बी ए सी इक्वल टू 180 मायनस 90 मीन्स 90 डिग्री। आणि म्हणून इथं आता हा जर अँगल 90 डिग्रीचा आहे तर मग आता हा पण त्याच पद्धतीनं 90 डिग्रीचा आपल्याला दाखवता येईल, मग देअर फोर अँगल इथं ए इक्वल टू अँगल बी
इक्वल टू एंगल ओ इक्वल टू एंगल सी इक्वल टू 90 डिग्री. therefore all sides are equal and each angle is a right angle, therefore quadrilateral ABOC is a square. तो या पद्धतीने मित्रांनो हा स्क्वेअर झालेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 हा पण खूप महत्त्वाचा क्वेश्चन दिलेला आहे. इन द फिगर क्वाड्रिलेटरल एबीसीडी इज अ पॅरलोग्राम. हा पॅरलोग्राम दिलाय आपल्याला. इट सरकमस्क्राइब्स अ सर्कल विथ सेंटर टी. तर या पॅरलोग्रामनं एका सर्कलला सरकमस्क्राइब्स केलंय, म्हणजे हा सर्कल त्या क्वाड्रिलेटरलच्या चारही साईडला टच करून जात आहे आणि त्याचा सेंटर जो आहे टी आहे. पॉइंट ई एफ जी एच आर द टचिंग पॉइंट्स आणि सेगमेंट आपला दिले ए इज इक्वल टू 4.5. हा 4.5 दिला आणि ई बी 5.5. तर ई बी इकडे दिलेला आहे 5.5. देन फाइंड ए डी. आपल्याला एडी इथं फाइंड करायचं आहे. तर आताच आपण दाखवलंय की जर क्वाड्रिलेटरल हा पॅरलोग्राम असेल रोम्बस. आताच्या प्रश्नामध्ये आपल्याला हा इथं आपण स्क्वेअर दाखवला होता, पण इथं सर्कल सरकमस्क्राइब दिलेलं नव्हतं. ठीक आहे, चला अडचण नाही. तर एडी ची लेंथ आपल्याला इथं काढायची, हे लक्षात घ्या. एडी काढण्यासाठी आपण काय करूया, सुरुवात करू इन फिगर. क्वाड्रिलेटरल एबीसीडी इज अ स्क्वेअर इज अ पॅरलोग्राम इज अ पॅरलोग्राम. इट इज गिवन. आणि हा पॅरलोग्राम आहे त्याच्या अपोजिट साइड इथं आता कॉन्ग्रंट होतील. पण त्यापूर्वी आपल्याला परत एकदा आता एक अजून थेरम यूज म्हणजे थेरम यूज करायचा आहे. टॅन्जंट सेगमेंट थेरम, म्हणजे सर्कलच्या एक्सटर्नल पॉइंट मधून सर्कलवर काढलेल्या सेगमेंट्सची लेंथ इक्वल असते, म्हणजे ए एच आणि ए ई यांची लेंथ इक्वल होईल, डी एच आणि डी जी यांची लेंथ इक्वल होईल. हा जर 4.5 आहे तर इकडं पण 4.5 होईल. हा 5.5 तर हा पण 5.5 होईल. मग यांची लेंथ आपण एक्स घेऊ आणि यांची आपण वाय घेऊया. आणि म्हणून इथं दाखवता येईल ए एच इक्वल टू ए ई इक्वल टू 4.5. त्यानंतर बी इज इक्वल टू बी एफ, बी ई इक्वल टू बी एफ इक्वल टू 5.5. त्यानंतर सेगमेंट डी एच इज इक्वल टू डी जी, डी एच इक्वल टू डी जी इक्वल टू एक्स. आणि त्या खाली आता सी जी इज इक्वल टू सी एफ इक्वल टू वाय. आणि याला आपण रिझन देऊया टॅन्जेंट सेगमेंट थेरम. टॅन्जेंट सेगमेंट थेरम आता या ठिकाणी क्वाड्रिलेटरल पी क्यू आर एस ए बी सी डी हा जो पॅरलोग्राम दिला तर अपोजिट साइड्स आर इक्वल, म्हणजे इथं दाखवता येईल ए बी इज इक्वल टू सी डी. तर ए बी कशी तयार झाली हे इथं बघा. ए ई प्लस बी, ए बी ची व्हॅल्यू आपण काय ठेवूया, ए ई प्लस ई बी किंवा बी ई बी. हा तसं सी डी कशी तयार झाली तर डी जी प्लस जी सी, डी जी प्लस जी सी.
आणि मग यांची जी व्हॅल्यू दिलेली आहे ए ची तर 4.5 प्लस 5.5 इक्वल टू एक्स प्लस वाय, म्हणजेच या दोन्हींचे ॲडिशन केले तर आपल्याला इक्वेशन एक्स प्लस वाय इक्वल टू 10 हे एक इक्वेशन मिळालं आहे. त्याच पद्धतीनं आता आपल्याला दुसरं इक्वेशन काढायचं आहे. तर दुसऱ्या ठीक आहे, दुसरं इक्वेशन आता ए डी इज इक्वल टू बी सी. तर ए डी ची जी लेंथ आहे ए एच प्लस एच डी इक्वल टू बी एफ प्लस एफ सी किंवा सी एफ. तर ए एच आपल्याला दिलाय 4.5 प्लस एक्स इक्वल टू बी एफ जी दिलेली आहे 5.5 प्लस वाय, एफ सी ची लेंथ वाय आहे. तर या ठिकाणी काय होईल, हे वाय लेफ्टला येऊन एक्स मधनं मायनस होईल, 4.5 राईटला जाऊन मायनस होईल, म्हणजे एक्स मायनस वाय इक्वल टू 5.5 मायनस 4.5, म्हणजे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. इक्वेशन नंबर 2. आणि आता आपल्याला इथं इक्वेशन 1 आणि 2 यांचे ॲडिशन करायचे आणि त्यावरून एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची आहे. तर ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2 ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2 तर आपल्याला काय करता येईल, इथं आता बघा एक्स प्लस वाय इक्वल टू 10 आणि एक्स मायनस वाय इक्वल टू 1 ॲडिशन करताना वाय कॅन्सल झाले, 2x इज इक्वल टू 11. एक्स इज इक्वल टू 11 अपॉन 2 मीन्स 5.5. तर एक्सची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करूया, प्लेस x इक्वल टू 5.5 इन इक्वेशन 1. मग या ठिकाणी x ची जी व्हॅल्यू आहे 5.5 प्लस y इज इक्वल टू 10 मीन्स y इज इक्वल टू 10 मायनस 5.5, म्हणजे y ची व्हॅल्यू 4.5 आपल्याला मिळेल. आणि त्यानंतर आता आपल्याला ए डी फाईंड करायची होती, तर ए डी साठी आपल्याला वायची पण गरज नव्हती, एक्सच्या व्हॅल्यूवर सुद्धा चाललं असतं. ठीक आहे, चला आपण एवढी ॲडिशनल किंमत काढली. ठीक आहे, चला ए डी इज इक्वल टू ए डी ची लेंथ बघा फिगरमध्ये ए एच प्लस एच डी. तर ए एच प्लस एच डी याचे ॲडिशन करायचे आपल्याला बस. तर 4.5 प्लस 5.5 या दोन्हींचे ॲडिशन केले तर ए डी इज इक्वल टू 10. तर या भागामध्ये मित्रांनो आपण हे चार प्रश्न यासाठी घेतलेत की प्रश्न मोठाले होते आणि व्हिडिओ मोठा होऊ नये हा उद्देश. तुम्हाला सर्व व्हिडिओ व्यवस्थित पाहता यावे, खूप लांबीचा व्हिडिओ असेल तर पाहायला कंटाळा येतो, तसं होऊ नये म्हणून इथं आपण चारच प्रश्न घेऊया. बाकी प्रश्न पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन जरूर दाबा, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहील.